हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू ई लर्निंग प्लैटफॉर्म बाय ऑटोमोबाइल इंजिनियरिंग डिपार्टमेंट वन सागेम। तर मागच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं, तर सिलेंडर हेडचं जे डिझाईन होतं, सिलेंडर हेड आणि सिलेंडर ब्लॉक, त्याचं आपण डिझाईन बघितलेलं। तर आता या लेक्चरला आपण काय करणार आहे, तर डिझाईन ऑफ अ पिस्टन, म्हणजे जो पिस्टन आपण इंजिनमध्ये यूज करणार आहे त्याचं डिझाईन कसं करायचं, म्हणजे त्याचा जो डायमीटर असेल, त्याचा थिकनेस असेल, किंवा पिस्टन हेडचं क्राऊनचा थिकनेस असेल, पिस्टन कटचा थिकनेस असेल, हे कसं डिझाईन करायचं हे या लेक्चरमध्ये आपण बघणार। तर बेसिक आपल्याला पिस्टनचं जे फंक्शन आहे ते पिस्टनचं फंक्शन आपल्याला माहीतच आहे। तर पिस्टन काय असतो, तर पिस्टन हा सिलेंडरमध्ये आत रेसिप्रोकेट होत असतोय, अप अँड डाऊन मोशन असणार आहे। आणि पिस्टन काय करतोय, जर जे गॅसचं प्रेशर असतं, गॅसचं जे एक्सप्लोजन होणार आहे, गॅसचं जे प्रेशर असणार आहे, ते गॅसचं प्रेशर क्रँकशाफ्टकडे ट्रान्सफर करण्याचं काम कोण करणार आहे, तर पिस्टन करणार आहे। तर बेसिक जी पिस्टनची डायग्रॅम असेल ही तर तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल, ही बेसिक पिस्टनची डायग्राम आहे। तर हे कॅपिटल डी म्हणजे काय असणार आहे, टोटल पिस्टन डायमीटर, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, बोर डायमीटर म्हणतो। त्याच्यानंतर टॉप पोर्शनपासून ते जे रिंग पिस्टन रिंग ग्रू तिथंपर्यंतचा जो व्हर्टिकल डिस्टन्स असणार आहे त्या डिस्टन्सला काय म्हणतात, तर टॉप लँड म्हणतात। म्हणजे हा जो पिस्टनचा टॉप असेल तिथून ते पिस्टन रिंगचे ग्रू असणार आहे, तो जो व्हर्टिकल डिस्टन्स असणार आहे त्या व्हर्टिकल डिस्टन्सला काय म्हणतात, टॉप लँड म्हणतात। त्याच्यानंतर जो रिंग ग्रू सेक्शन असणार आहे, हा एवढा सेक्शन असणार आहे, त्या सेक्शनला काय म्हणतात, तर रिंग सेक्शन म्हणतात। आणि तिथून जो खालचा पोर्शन असणार आहे त्या खालच्या पोर्शनला पिस्टनच्या काय म्हणतात, तर पिस्टन स्कर्ट असं म्हणतात। त्याच्यानंतर ही जी तुम्हाला स्पेस दिसत आहे, या स्पेसमध्ये काय फिट होणार आहे, तर पिस्टन पिन, किंवा त्यालाच काय म्हणतात, गजन पिन म्हणतात, ती इथं फिट होणार आहे। आणि ती पिस्टन पिन कनेक्टिंग रॉडला कनेक्ट असणार आहे, आणि कनेक्टिंग रॉड पुढं क्रँकशाफ्टला कनेक्ट होणार आहे, अशी पॉवर ट्रान्समिट केली जाते। त्याच्यानंतर हे इथं तुम्हाला रिंग ग्रूज दिसत असतील, तर हे जे वरचे तीन ग्रूज आहेत ते ग्रूज फॉर द कॉम्प्रेशन रिंगसाठी असणार आहे, आणि हा जो खालचा जो ग्रू असणार आहे तो ग्रू फॉर द ऑइल रिंगसाठी असणार आहे। त्याच्यानंतर हा जो पोर्शन असणार आहे, या पोर्शनला काय म्हणतात, तर पिस्टन हेड ऑर पिस्टन क्राऊन, हा जो तुम्हाला टॉप पोर्शन दिसत असेल त्याला पिस्टन हेड किंवा पिस्टन क्राऊन म्हणतात। आणि त्याचा थिकनेस कशानं डिनोट करतात, तर टी टू डी सफिक्स एच या लेटरनं त्याचा थिकनेस डिनोट करतात। तर असं हा बेसिक काय असणार आहे, तुमची पिस्टनची डायग्रॅम असणार। ओके, तर आता पिस्टनचं डिझाईन करताना काय, तर डिझाईन कन्सिडरेशन काय, तर कन्सिडर केलं जातं। तर डिझाईन कन्सिडरेशन काय, बघा पिस्टनचं डिझाईन करताना फर्स्ट वन काय, इट शुड विथस्टँड हाय गॅस प्रेशर। म्हणजे काय, जेव्हा मिक्सर एअर फ्युअलचं मिक्सर बर्न होणार आहे तेव्हा काय होणार आहे, तिथं हाय गॅस प्रेशर डेव्हलप होणार आहे। आणि त्या प्रेशरला काय झालं पाहिजे, तर पिस्टनचं जे मटेरियल असणार आहे ते मटेरियल तिथं विथस्टँड झालं पाहिजे, पिस्टन डिस्टॉर्ट वगैरे न होतं काय झालं पाहिजे, फुल्ली पिस्टननं पॉवर ट्रान्समिट केली पाहिजे। तर हे असणार आहे फर्स्ट वन कन्सिडरेशन। सेकंड वन काय, बघा, इट शुड हॅव टू फॉर्म इफेक्टिव्ह गॅस अँड ऑइल सिलिंग। म्हणजे काय, पिस्टन जो असणार तो पिस्टन परफेक्टली काय झाला पाहिजे, तिथं सिलिंग केलं पाहिजे त्यानं, जेणेकरून गॅस लिकेज किंवा ऑइल लिकेज तिथं होता कामा नये, त्यासाठी पिस्टन जो असणार आहे तो परफेक्टली सील झाला पाहिजे तिथं। थर्ड वन काय, बघा कन्सिडरेशन, इट शुड रेसिप्रोकेट विदाउट एनी नॉईज। म्हणजे काय, पिस्टन आज सिलेंडरमध्ये रेसिप्रोकेट होणार आहे, तर रेसिप्रोकेट होताना पिस्टन हाय स्पीड असेल किंवा लो स्पीडला असेल त्यानं नॉईज जनरेट करता कामा नये, किंवा त्या मटेरियलनं नॉईज जनरेट करता कामा नये पिस्टनच्या। फोर्थ वन कन्सिडरेशन काय, बघा, इट शुड विथस्टँड थर्मल अँड मेकॅनिकल डिस्टॉर्शन। म्हणजे काय, जेव्हा एक्सप्लोजन होणार आहे त्यावेळी हाय टेम्परेचर तिथं डेव्हलप होणार आहे, आणि त्या टेम्परेचरला काय झालं पाहिजे, तर पिस्टन तिथं विथस्टँड झाला पाहिजे, किंवा मेकॅनिकल जे असणार आहे त्या मेकॅनिकल डिस्टॉर्शनसाठी तिथं पिस्टन काय झाला पाहिजे, विथस्टँड झाला पाहिजे। नेक्स्ट फिफ्थ वन कन्सिडरेशन काय, बघा, इट शुड हॅव सपोर्ट फॉर द पिस्टन पिन। म्हणजे ही पिस्टन पिन असणार आहे, त्या पिस्टन पिनला काय केलं पाहिजे, पिस्टनसाठी तिथं पिस्टनमध्ये सपोर्ट असला पाहिजे। नेक्स्ट सिक्स्थ वन कन्सिडरेशन काय, बघा, इट शुड पजेसेस मिनिमम वेट। म्हणजे पिस्टनचं जेवढं वेट कमी असणार आहे तेवढं पिस्टन रेसिप्रोकेट प्रॉपरली होणार आहे, त्यामुळे पिस्टनचं मटेरियलचं किंवा पिस्टनचं वेट हे एकदम कमी असलं पाहिजे, जेणेकरून तो प्रॉपरली आज सिलेंडरमध्ये रेसिप्रोकेट झाला पाहिजे। आणि सेवन्थ वन काय, बघा, इट शुड हॅव मिनिमम फ्रिक्शन। म्हणजे काय, पिस्टनचं जे रेसिप्रोकेट होणार आहे पिस्टन, त्यावेळी फ्रिक्शन एकदम त्याच्यामध्ये मिनिमम पाहिजे, जर फ्रिक्शन जास्त असेल तर काय होणार नाही, पिस्टन प्रॉपरली रेसिप्रोकेट होणार नाही, तिथं पॉवर लॉसेस होणार नाही। तर हे जे टोटल सगळे असणार आहेत हे डिझाईन कन्सिडरेशन असणार आहे फॉर द पिस्टन मटेरियल सिलेक्शन। तर या कन्सिडरेशनचा विचार करता पिस्टनसाठी कुठलं मटेरियल सुटेबल असणार आहे, तर बघा, द मोस्ट कॉमनली मटेरियल्स फॉर द पिस्टन
आर कास्ट आयन तुम्ही पिस्टन यूज करू शकता है, त्याच्यानंतर कास्ट ॲल्युमिनियमचा यूज करू शकता है, कास्ट स्टीलचा पिस्टन यूज करू शकता है, फोर्ज्ड स्टीलचा पिस्टन यूज करू शकता है आणि फोर्ज्ड ॲल्युमिनियमचा पिस्टन यूज करू शकता है। तर हे मटेरियल असणार आहे पिस्टनचे फॉर कन्सिडरिंग द अबव कन्सिडरेशन। तर आता बघा डिझाईन प्रोसिजर काय, बघा डिझाईन प्रोसिजर ऑफ अ पिस्टन हेड ऑर क्राउन, म्हणजे जो हा आपला पिस्टन होता त्या पिस्टनचा जो टॉप पोर्शन आहे त्याला काय म्हणतात, तर पिस्टन हेड किंवा क्राउन म्हणतात। तर त्याचा जो थिकनेस असणार आहे तो दोन प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतोय। तर फर्स्ट वन काय बघा, कन्सिडरिंग द बेंडिंग स्ट्रेस, म्हणजे जो बेंडिंग स्ट्रेस असणार आहे तो कन्सिडर करता पिस्टन हेडचा थिकनेस कसं कॅल्क्युलेट करणार, द थिकनेस ऑफ द पिस्टन हेड डिनोटेड बाय टी एच इज कसा कॅल्क्युलेट करतात, टी एच इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ 3 × P × D² / 16 σb हा त्याचा फॉर्म्युला असणार। तर हेअर पी म्हणजे काय असणार आहे, मॅक्झिमम गॅस प्रेशर इन न्यूटन पर mm², डी म्हणजे काय सिलेंडर बोर डायमीटर इन mm, आणि सिग्मा बी म्हणजे काय असणार आहे परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस इन न्यूटन पर mm², जे या फॉर्म्युलाने तुम्ही काय करू शकता, तर पिस्टन हेड किंवा क्राउनचा जो थिकनेस असणार आहे तो तिथं कॅल्क्युलेट करू शकतो। आणि सेकंड वन काय बघा, सेकंड वन तर कन्सिडरिंग द थर्मल ऑर हीट ट्रान्सफर, म्हणजे थर्मल किंवा हीट ट्रान्सफर कन्सिडर करून जर तुम्हाला पिस्टन हेड किंवा क्राउनचा थिकनेस काढायचा असेल तर त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा, टी एच इज इक्वल टू कॅपिटल एच अपॉन 12.56 × K × TC − TE, ओके हा फॉर्म्युला असणार। तर व्हेअर एच म्हणजे काय, एच इज इक्वल टू हीट फ्लोइंग टू पिस्टन हेड इन किलो जूल पर सेकंड, म्हणजे पिस्टन हेडमध्ये जो हीट असणार आहे ती हीट, तर ती हीट एच कशी कॅल्क्युलेट करणार आहे बघा, C × HCV × M × BP ब्रेक पॉवर, व्हेअर सी इज इक्वल टू हा काय असणार आहे, सी म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे, त्याची व्हॅल्यू किती असती 0.05, त्याच्यानंतर एच सी बी म्हणजे काय हायर कॅलोरोफिक व्हॅल्यू, हायर कॅलोरोफिक व्हॅल्यू फॉर डिझेलसाठी स्टँडर्ड किती असणार आहे 45 × 10³ किलो जूल पर के जी, आणि पेट्रोलसाठी किती असणार आहे 47 × 10³ किलो जूल पर के जी, या हायर कॅलोरोफिक व्हॅल्यू असणार आहे पेट्रोल आणि डिझेलसाठी। नेक्स्ट एम काय असणार आहे बघा, एम इज इक्वल टू मास ऑफ अ फ्युएल यूज्ड इन किलो जूल पर ब्रेक पॉवर पर सेकंड। नेक्स्ट बीपी म्हणजे काय असणार आहे, बीपी म्हणजे ब्रेक पॉवर, ओके हे तर या आपल्याला टर्म सगळ्या माहीत झाल्या। आता त्याच्यानंतर हा के, के म्हणजे काय असणार आहे, तर हीट कंडक्टिव्हिटी फॅक्टर, ओके तो आपल्याला मटेरियलचा दिलेला असणार आहे। आणि टी सी म्हणजे काय, तर टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ अ पिस्टन हेड, म्हणजे पिस्टन हेड असणार आहे हा पिस्टन हेडचा सेंटर जो असणार आहे त्या सेंटरचं जे टेम्परेचर असणार आहे ते टी सी, आणि टी ई म्हणजे काय टेम्परेचर ॲट द एजेस ऑफ द पिस्टन हेड, म्हणजे पिस्टन हेडचे जे एजेस असणार आहेत त्या एजेसचं जे टेम्परेचर असणार आहे ते टी। तर या सगळ्या आपल्याला टर्म्स माहीत झाल्या की आपण काय करू शकतो, तर पिस्टन हेड ऑर क्राउनचा थिकनेस काढू शकतो अकॉर्डिंग टू द थर्मल ऑर हीट ट्रान्सफर। आता प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम काय दिलाय, डिझाईन द पिस्टन क्राउन थिकनेस फॉर फॉलोइंग डेटा, म्हणजे पिस्टन क्राउनचा जो थिकनेस असणार आहे टी एच तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा। काय दिलेला आहे डेटामध्ये, डायमीटर ऑफ अ पिस्टन 80 mm, मॅक्झिमम प्रेशर ऑन द पिस्टन 4.5 N/mm² आणि अलायबल बेंडिंग स्ट्रेस इज 45 N/mm² हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला टी एच काढायचं। म्हणजे डायमीटर ऑफ पिस्टन म्हणजे काय, कॅपिटल डी 80 mm आपल्याला दिलं आहे, त्याच्यानंतर मॅक्झिमम प्रेशर ऑन द पिस्टन म्हणजे पी 4.5 N/mm² आणि अलायबल बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, सिग्मा बी दिलेला आहे 45 N/mm² आणि आपल्याला टी एच काढायचं आहे पिस्टन हेडचा थिकनेस। तर आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, पिस्टन क्राउन किंवा पिस्टन हेडचा थिकनेसचा फॉर्म्युला काय, टी एच इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ 3 × P × D² / 16 σb हा आपल्याला फॉर्म्युला, विच इज इक्वल टू काय, अंडर स्क्वेअर रूट ऑफ 3 × P म्हणजे गॅस प्रेशर किती दिलेलं आपल्याला 4.5 N/mm² × D, डायमीटर किती दिलेला आहे 80 त्याचा स्क्वेअर अपॉन 16 × σb म्हणजे बेंडिंग स्ट्रेस किती दिलेला आहे आपल्याला 45। तर हे तुम्ही सॉल्व केलं की तुम्हाला काय मिळेल, पिस्टन हेडचा थिकनेस किती येणार आहे 10.95, म्हणजे अप्रॉक्सिमेटली तो किती येणार आहे 11 mm येणार।
तर अशा प्रकारे हा तुम्ही पिस्टन हेड किंवा पिस्टन क्राउनचा थिकनेस कॅल्क्युलेट करू शकता. नेक्स्ट सेकंड वन प्रॉब्लेम बघा. डिझाईन द पिस्टन क्राउन थिकनेस फॉर फॉलोइंग डेटा. म्हणजे परत आपल्याला टी एच एस कॅल्क्युलेट करायचं आहे. काय दिलेलं आहे? डायमीटर ऑफ अ पिस्टन 90 mm, मॅक्झिमम प्रेशर ऑन द पिस्टन 4.6 newton per mm square, अँड अलाएबल बेंडिंग स्ट्रेस किती दिलेला आहे? 45 newton per mm square. हे आपल्याला दिलेलं आहे. तर काय येणार आहे गिव्हनमध्ये? डायमीटर ऑफ पिस्टन 90 mm, म्हणजे डी किती दिलेलं आहे आपल्याला? 90 mm. मॅक्झिमम प्रेशर ऑन द पिस्टन म्हणजे पी दिलेलं आहे आपल्याला 4.6 newton per mm square, आणि अलाएबल बेंडिंग स्ट्रेस म्हणजे सिग्मा बी किती दिलेला आहे? 45 newton per mm square. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पिस्टन क्राउन थिकनेस म्हणजे टी एच कॅल्क्युलेट करायचं. तर आपल्याकडं फॉर्म्युला काय पिस्टन क्राउन थिकनेसचा? टी एच इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ 3 × P × D² / 16 σb. हा आपला फॉर्म्युला आहे. तर काय येणार आहे? अंडर स्क्वेअर रूट ऑफ 3 × P, म्हणजे गॅस प्रेशर किती दिलेला आहे? 4.6 × डायमीटर डी किती दिलेला आहे? 90² / 16 σb, म्हणजे बेंडिंग स्ट्रेस किती दिलेला आहे आपल्याला? 45. तर हे तुम्ही सॉल्व केलं की तुम्हाला पिस्टन हेड किंवा पिस्टन क्राउनचा थिकनेस किती मिळणार आहे? 12.46 mm, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती मिळणार आहे तो? 13 mm.